नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 13 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन सुरू आहे। सकल मराठा समाज कार्यकर्त्याकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज परिसरात पुतळा परिसरात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। संविधानिक पदावर मंत्री म्हणून असताना मराठा समाजाबद्दल व दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि तेही ओबीसी मध्येच मिळाले पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली। छगन भुजबळांचा 30 वर्षांपासून मराठा समाज बॅकवर्ड झाल्यामुळे अदरवाईज बॅकवर्ड क्लास या ओबीसी अंतर्गत आरक्षणासाठी भांडतोय। 94 काही जाती त्यात टाकल्या गेल्या ओबीसी आरक्षणामध्ये, त्याचा काही कोणता आयोग नाही, काही नाही, परस्पर करण्यात आला। परत कित्येक वर्षांपासून मागणी होती आहे 1.5 कोटी समाज एकत्र आला, पण नरेंद्र मोदी साहेब शिर्डीमध्ये येऊन गेले, पण या हिंदुत्व वाचवण्यासाठी लढणाऱ्या मराठ्यांचा नावसुद्धा त्यांनी कधी घेतलं नाही आणि हिंदुत्वाचं नेतृत्व केल्यासारखं एक पक्ष काही जण वागत आहेत। अहो, पण जे लढणारे मराठे ते जर काही वर्षांनंतर सिलिंग कायद्याअंतर्गत जमिनी कमी कमी होत गेल्यानंतर आज ओबीसीमध्ये जर अदरवाईज बॅकवर्ड क्लास म्हणून येऊ शकतात तसे आयोगाने पण अहवाल दिलेले असताना सुद्धा हे ओबीसी घेतलं जात नाही आहे, याच्या तीव्र शब्दात रोष सगळीकडे व्यक्त केला जातोय। ग्राह्य मागणी लोकशाहीच्या मार्गाने चालत असताना महाराष्ट्रामधले एक अनुभवी मंत्री पण मंत्रिपदात घेतलेली शपथ की मी कोणालाही वेगळं वागवणार नाही ही शपथही मोडणारे छगन भुजबळ विनाकारण काही ना काही भरळत आहेत, काही ना काही फालतू बोलत आहेत। माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती, आमच्या सगळ्या सकल मराठा समाजातर्फे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो साखळी उपोषण चालू आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती की यांनी हे चुकीच्या वागणाऱ्या छगन भुजबळांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे, मराठ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि वसुदैव कुटुंबकम हा काय फक्त बोलण्यासारखा शब्द नाही आहे, तो वागवण्यात आणला पाहिजे। जे कुटुंबातले व्यक्तिमत्व जे त्रासात आहेत ओबीसीमध्ये येऊ शकतात, तर कोणालाच ओबीसीमधल्यांना वाईट वाटण्याचं कारण नाही। जर बॅकवर्ड जे झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यामुळे कोणी काही फालतू बोलून तेढ निर्माण करू नये, उकसून देऊ नये काही जमानात समाजातील लोकांना, युवकांना, आणि सर्व समाज बांधव जरी हुशार असले तरी काही जण दिशाभूल केल्यानंतर वेगळ्या मार्गाने जात असतात, तसं जे छगन भुजबळ उकसून देत आहेत ते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। याकरता आम्ही आज इथे खूप तीव्र शब्दात त्यांचा निषेध व्यक्त करतो। भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे मराठा समाजाबद्दल की ओबीसीला धक्का न लागतं आरक्षण अरे कितीदा म्हणायचं, प्रत्येक आमदार उठायला आहे, मंत्री उठायला आहे, ओबीसीला धक्का न, आम्ही कुठं म्हणलं तुम्हाला धक्का न, आमच्या हक्काचं जे आहे जे आम्ही अगोदरच ओबीसीमध्ये 1964-68 पासून आम्ही 67 पासून आहोत, तर आम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट अगोदर तुमचं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही। आम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमची की छगन भुजबळांचा राजीनामा तुम्ही तात्काळ घ्या। दोन समाजामध्ये सातत्यानं तेढ निर्माण करणाऱ्या माणसाचा राजीनामा आपण घेतला पाहिजे आणि तीव्र शब्दात आम्ही छगन भुजबळांचा निषेध करतो। यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, जे काही आंदोलन करायचे कॅबिनेट मंत्रिपदाची राजीनामा द्यावा व आपल्या समाजासाठी आपण ते निरस्त्यावर उतरावं ही आमची मागणी आहे। आज सकळ मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। छगन भुजबळ यांना मराठा समाजाबद्दल विरोध करण्याचं कोणतंही कारण नाही आहे, तरी सुद्धा छगन भुजबळ मंत्री असताना संवैधानिक पदावर बसलेले असताना सुद्धा मराठा समाजाबद्दल एवढा आकस का ठेवत आहेत, मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष का आहे छगन भुजबळच्या मनामध्ये। संविधानिक पदावर या मराठ्यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये मंत्री केलेलं आहे, त्यांना ताकद दिलेली आहे, त्यांना आमदार खासदार विविध पदं दिलेली आहेत, त्यामध्ये मराठा समाजाचा खूप मोठा वाटा आहे।
आणि त्याच मराठा समाजाला आज आरक्षण मागायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मराठा समाज या छगन भुजबळला विरोध करतोय. छगन भुजबळ विरोध करतोय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि ओबीसी समाज मध्ये मराठा समाज हा पूर्वीपासून आलेला आहे आणि मागास सुद्धा ठरवलेलं आहे, तरी सुद्धा छगन भुजबळ जाणीवपूर्वकरित्या दोन समाजामध्ये तेढ करण्यासाठी अशी भाषा वापरत आहेत. कृपया आमची विनंती आहे या महाराष्ट्र असताना छगन भुजबळचे वादग्रस्त वक्तव्य त्याचे स्टेटमेंट सगळे थांबवावे मंत्र्याचे. आणि या छगन भुजबळचा राजीनामा तात्काळच्या तात्काळ अजितदादांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा, याची हकालपट्टी सुद्धा या मंत्रिमंडळातून करावी अशी मागणी आम्ही आज मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे करत आहोत.